जय महाराष्ट्र मित्रांनो, मी प्रदीप तरमळे आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतोय. अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 बाबत अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर झालेला आहे. यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की 10 जिल्ह्यांसाठी तब्बल 1286 कोटी महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेले आहेत. तर कोणते ते 10 जिल्हे, कशा प्रकारची तरतूद, सर्व आपल्याला समजणार आहे. असेच नवनवीन VR पाहण्यासाठी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल प्रेस करा, जेणेकरून शेती क्षेत्रातील अपडेट्स आपल्यापर्यंत लवकर पोहोचेल. ठीक आहे, सर्व जे काही डाऊट्स असतील ते क्लिअर करण्याचा नक्की प्रयत्न केला जाणार आहे. या ठिकाणी GR पाहायला मिळतं आहे. सप्टेंबर व ऑक्टोंबर 2022 मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांत अतिवृष्टी तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे जी काही परिस्थिती निर्माण झालेली होती, ज्या शेतकऱ्यांना नुकसान झालेले होते, त्या संपूर्ण बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबतचा GR पाहायला मिळतं आहे. 17 नोव्हेंबर रोजी हा GR जाहीर झालेला आहे. ठीक आहे, प्रस्तावन वाचून घेऊ शकता, जेणेकरून आपल्याला अधिक सोयीस्करपणे समजून येईल. ठीक आहे, तर शासन निर्णय या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. सप्टेंबर व ऑक्टोंबर 2022 या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता हा शासन निर्णय पाहायला मिळतो आहे. एकूण पाहाल आपण 1286 कोटी 74 लाख 64 हजार एवढा निधी नव्याने महाराष्ट्र शासनाने इथे मंजूर केलेला आहे. यामध्ये 10 जिल्ह्यांसाठी हा संपूर्ण निधी वितरित केलेला आहे. यामध्ये आपण पाहाल तर विभागीय आयुक्त पुणे तसेच छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत हा संपूर्ण निधी वितरित करण्यास प्रशासनाने मंजुरी दिलेली आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी काही तरतूद आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण हे वाचून घेऊ शकता, जेणेकरून आपल्या लक्षात येईल आणि आपण योग्यरित्या संपूर्ण GR समजून घेऊ शकाल. ठीक आहे, तर या ठिकाणी अशा प्रकारे हे संपूर्ण 10 जिल्हे पाहायला मिळतात. सप्टेंबर व ऑक्टोंबर 2022 मधील नुकसान भरपाईसाठीचे ही संपूर्ण 10 जिल्हे आपल्या समोर आहेत. यामध्ये सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर आणि त्याचबरोबर आता आपण पुढे पाहाल पुणे, सातारा आणि सोलापूर, अशा प्रकारे संपूर्ण 10 जिल्हे या ठिकाणी पाहायला मिळते. एकूण छत्रपती संभाजीनगर आणि एकूण पुणे असे 2 विभाग या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर येथील किती शेतकरी संख्या आहे, किती शेतीपिकांचे इकडे बाधित क्षेत्र, कशाप्रकारे किती निधी दिलेला आहे, हे सर्व आपल्याला या चार्टमध्ये पॉईंट टू पॉईंट कवर केलेलं पाहायला मिळत आहे. ठीक आहे, आपण व्हिडिओ स्टॉप करून संपूर्ण हा चार्ट समजून घेऊ शकता. अदरवाईज आपले ग्रुप जॉईन करा, व्हॉट्सअप ग्रुप लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तेथून आपल्याला हा संपूर्ण GR पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, आणि या अगोदर आपण खरीप पीक विमा 2021 साठी महत्त्वपूर्ण GR जाहीर झालेला आहे. येथे पूरक अनुदानासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आय बटनमध्ये मिळून जाईल, तोसुद्धा पाहून घ्या. ठीक आहे, तूर्तास माहिती आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा. पुढील व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. जय हिंद.